नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांनी बदलला असेल किंवा बदला. ज्या कोणी आपल्या फॅमिलीमध्ये नवीन आले आहेत त्या सगळ्यांनी लक्षात घ्या की हसत राहा, विचारचक्र तोडा. नवीन माणसांना कळत नाही येत आहे तू अशी का म्हणते हसत राहा, तर मी ह्याच्यासाठी म्हणते की आपण विचारात गुंतलेलो असतो दिवसभर. प्रत्येक लेडीज, प्रत्येक जेंट्स, कोणीही असू दे, आपण एक कशाचं तरी विचार, कशाचं तरी टेन्शन हे सतत आपल्याला असतं, किंवा कशाचं तरी स्वप्न सतत आपण बघत असतो. आणि त्यावेळी ती कधी वाईट असतात, चांगली असतात. चांगली असली तर बघत राहावा. पण ज्यावेळी विचारचक्रात गुंतो, आपलं कसं होणार आहे, आपल्या डोक्यावर एवढं कर्ज आहे, आपल्याला मूल कधी होणार आहे, आपली मुलं कधी शिकणार आहेत, माझ्या मुलाचं लग्न कधी होणार आहे, असे अनेक गोष्टी माझ्या मिस्टर असे करतात, माझ्या मिस्टर तसे करतायत वगैरे वगैरे वगैरे, असे गोल 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 आपल्या डोक्यात सदानकदा घुमत असतं. तर ते तोडण्यासाठी मी सांगत असते की हसत जा. ज्यावेळी तुमच्या डोक्यात अनेक विचारांचं काहूर माजलेलं असतं, त्यावेळी तुम्ही ताईचा हा शब्द ऐकत राहा की हसत जा. आणि ती एक शब्द जर तुमच्या त्या विचारचक्रामध्ये एक शब्द तुमच्या मनात आला ना की ताईनं सांगितलं हसत राहा, आणि तुम्ही जर एक छानशी स्माईल चेहऱ्यावर आणली तर ते विचारचक्र तुटतं. विचारचक्र तुटलं की त्या डिप्रेशनमधनं आपण बाहेर येतो, किंवा त्या विचारचक्रातनं आपण बाहेर येतो. आणि मग बाहेर आल्यावर आपण आपल्याला सावरायचं की त्या विचाराकडे परत जायचं नाही. जे निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात आहेत, जे काळजीचे विचार तुमच्या डोक्यात आहेत, त्या विचाराकडे आपल्याला जायचं नाही. कारण नुसते विचार करून काही होणार नाही, आपल्याला त्याच्यावर ॲक्शनही घेतल्या पाहिजेत. तेव्हाच ती आपली दुःख किंवा काळजा काय ज्या असतील ते मिटणार आहे. त्यामुळं विचार करत बसून रक्त जाळून घेऊन डोकं दुखवून घेण्यापेक्षा त्या विचारातनं बाहेर या आणि प्रत्येक गोष्ट आनंदानं करा. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक क्षणाला चेहऱ्यावर स्माईल ठेवा. जो हसरा चेहरा असतो तो कितीही कसाही असो तो सगळ्यांना आवडत असतो. त्यामुळं आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल जर कायम ठेवली तर आपण आनंदी पण राहतो, सुखी पण राहतो, छान पण दिसतो, विचार पॉझिटिव्ह आपले आपोआप व्हायला सुरुवात होतात. म्हणून रडत मूक बसण्यापेक्षा किंवा उप करून बसण्यापेक्षा हसत राहा. आता हसल्यात सगळ्याजणी मी उप केलं म्हणून, तर अशाच हसत राहा मस्तपैकी. जीवनाचा आनंद लुटत राहा. मानवाचा जन्म एकदाच आहे, कुणालाही हसायला येणार नाही आहे. बघा, तुम्ही गाय घ्या, म्हैस घ्या, कुत्रं घ्या, आपण त्यांना एक मनानं म्हणतो, चला मी पण म्हणते माही हसली, माहीला मी गुदगुल्या करते म्हणते माही हसली, पण माही हसती का? नाही हसू शकत माही. आपण हसू शकतो. म्हणजे अख्ख्या विश्वातले जेवढे कोणी जीव जंतू प्राणी सगळे आहेत त्यामध्ये रडायला सगळ्यांना दिलं आहे देवाने. अगदी मुंगीसुद्धा रडती म्हणतात, पण आपण फक्त असं आहोत की हसू शकतो. मग देवानं दिलेल्या एवढ्या मोठ्या स्माईलची देणगी आपण का बरं नाही त्याचा वापर करून घ्यायचा? मग कशासाठी आहे स्माईल, कशासाठी दिली आहे देवानं आपल्याला स्माईल? तर सगळ्यात महत्त्वाची आहे आयुष्य आनंदानं जगा. स्वतःवर प्रेम करा आणि मग दुसऱ्यावर करा, ते कुणीही असू दे. पहिलं जर माणूस आपल्यावर नाही ना प्रेम करू शकलं, प्रेम म्हणजे काय? तर स्वतःची काळजी, स्वतःच्या शरीराची काळजी, स्वतःच्या मनाची काळजी. आपल्याला ही व्याधी नाही जडली पाहिजे, आपल्याला लवकर उठलं पाहिजे, आपल्याला जास्त दिवस तरुण दिसलं पाहिजे, जास्त दिवस आपल्या अंगात ताकद राहिली पाहिजे, असे विचार करत चला. ज्या आता या ह्याच्यात आहेत ना त्यांनी असे विचार. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं तर तुम्ही दुसऱ्यांवर पण भरभरून प्रेम करू शकता. जर तुम्ही स्वतःवरच प्रेम केलं नाही तर त्यांच्यासाठी काम करत सतत बसलात तर मग नाते सुखी होणार आहेत ना? आणि ते सुखी झाले तरी ते काही बोलणार आहेत का तुम्हाला की हां तुझ्यामुळं आम्ही सुखी आहे, तुझ्यामुळं आम्ही असे? नाही बोलत, कुठल्याच घरातले बोलत नाहीत. अगदी एखाद 10 पुरुष असतील मोजण्याजोगे की किती दिवस आणि रात्र स्त्रीचं कौतुक करत असतील घरातल्या, नाही तर कुणीही करत नाही आपलं कौतुक. आपल्याला विचारावं लागतं किंवा आपल्याला म्हणावं लागतं, त्यावेळी आपलं कुठेतरी दोन शब्द ते पण तोंड वाकडं करून कौतुक होतं. याचं कुणाकुणाला याचा अनुभव आहे ते मला सांगा की खरोखर आपले नवरे आपल्याशी असे वागत असतात. तर वागत असले ना तुमच्याशी तर असं करा, वागत नसले तर असं करा, फार काय लिहित बसू नका. पण खरोखर नवरे आपण कितीही काम केलं काही केलं तरी त्यांना कौतुक नसतं. ज्यावेळी आपण त्यांना म्हणतो की माझं कौतुक नाही तुम्हाला, त्यावेळी ते अगदी तोंड त्यांचं उघडेल आणि मग चार शब्द आपल्याला काहीतरी चांगलं किंवा त्यातसुद्धा ते स्वतःचा शहाणपणा असतो त्यांच्यात, राग येऊ देऊ नका. पण खरी आहे ही गोष्ट की आपल्या कौतुकात पण त्यांचा शहाणपणा असतो. म्हणजे एक साधं उदाहरण घ्या की एक भाजी सुंदर केली, होऊ दे थोडासा व्हिडिओ मोठा, एक भाजी जर सुंदर केली आपण आणि जर आपण एकतर कोणी खाताना काही बोललं नाही, त्याच्यातनं जर आपण विचारलं कस काय झाले ही भाजी, तर आधी उत्तर काय येतं त्याचं? वांगी आणली कोण?
अरे वांगे आणले कुणी म्हणजे तुम्ही फक्त तिथनं जेवून घेऊन आलात ना का, त्या वांग्यात जाऊन तुम्ही बसला होता ते सुंदर होण्यासाठी. म्हणजे वांगी पिकवली शेतकऱ्यानं फक्त तिथनं इथं तुम्ही आणली म्हणून त्याची भाजी चांगली होईल का? नाही ना. म्हणजे त्याच्यासाठी आपले कष्ट आहेत, पण त्याचं हे करण्यापेक्षा त्या कष्टाचं सार्थक आपल्या किंवा ते शब्द आपल्याला बोलण्यापेक्षा ते पहिले हे म्हणणार की वांगी आणली कोणी, असं कुणाकुणाच्या आयुष्यात घडतं त्यांनी पडवायला नक्की सांगा. तर चला, माइंड तुमचा थोडा फ्रेश झाला असेल माझ्या बडबडीमुळे आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ आज आहे की तुमच्या सगळ्यांचे प्रश्न आहेत, ताई तू इथं निळा रंग का दिला आहे, तिथं तो का दिला आहे, तिथं तो का दिला आहे, तू असं घर का केलं आहे, तसं घर. तर आज तुम्हाला मी त्याच्यावरच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे की आपल्या स्वप्नातल्या घराला किंवा आपल्या घराला कुठल्या दिशेला कोणते रंग द्यावेत म्हणजे आपल्याला त्या वास्तूचा पुरेपूर फायदा होतो, पुरेपूर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यापाशी येतात, किंवा जी आपल्या ह्याच्यावर विश्वामध्ये पृथ्वीवर जी तत्त्व आहेत, अग्नी पृथ्वी जल वायू आणि आकाश ही जी पंचतत्व आहेत, त्याचे आपल्या वास्तूला सुद्धा काय काय फायदे होतात, ते कोणत्या रंगानं होतात. तुम्ही वास्तूनुसार घर पुरेपूर जरी बांधलं असेल तरी कुठं ना कुठं खोट राहते आणि ती खोट भरून काढण्यासाठी रंग अतिशय मदत करतात. किंवा वास्तू ही छान आहे तुमची पण तरीसुद्धा रंग जर बेकार असतील, ज्यातनं जी एनर्जी यायला पाहिजे त्याच्या विरोधात तुम्ही तिथं रंग दिले असतील तरीसुद्धा आपल्याला घरात त्रास व्हायला सुरुवात होते. जे घर वास्तुशास्त्रानुसार नाही, ज्या घराचे कलर वास्तुशास्त्रानुसार नाही, तिथली आजारपण हटत नाहीत, गरिबी हटत नाही, पैसा पुरत नाही, भांडणं संपत नाही, अशा अनेक तक्रारी त्या घरात, व्यापारात तोटा होतो, सगळीकडे तोटा होतो, म्हणजे एकूण एखादी 25-30 वर्षाची आपलं आयुष्य निघून जातं पण आपण सुखच पाहिलेलं नसतं असं आपल्याला वाटतं. त्यावेळी आपली भाड्याची घरं असतील त्याच्यासाठी मी बोलू शकत नाही, पण हे बोलू शकते मी की तुम्ही जर घरं भाड्यानं देत असाल, तुम्ही स्वतः जर त्या घराचे मालक असाल, तर आपल्या भाडेकरूंचा पण थोडा विचार करून त्या त्या रंगाचे रंग घराला देऊन भाडेकरूला देत जा, म्हणजे त्यांचाही फायदा होईल आणि त्याबरोबर तुमचाही फायदा होईल, कारण त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लागणार आहेत. ते म्हणणार आहेत या वास्तूत आल्यापासून आमचं चांगलं झालं, मग हे आशीर्वाद तुम्हाला लागतील. म्हणून जे भाड्यानं घरं देत आहेत त्यांनीही थोडं लक्षात घ्या की भाडेकरूला घर देताना तुम्ही व्यवस्थित रंगाचं घर द्या, आणि ज्यांची स्वतःची घरं आहेत त्यांनी तर याप्रमाणे रंग द्या. आता तुम्हाला जर उन्हाळा आहे, रंग द्यायचे काढायचे असतील किंवा कोणाचे नवीन घरं बांधायचे चालू तर त्यांनी याप्रमाणे रंग द्या. आता कुणीही मी बोलायच्या आधी खाली पळायचं नाही की ताई माझा रंग असा नाही आहे मी काय करू, व्हिडिओ पूर्ण ऐकायचा. ज्याची कुणाची अशी कमेंट येईल, कारण मी सांगणार आहे शेवट त्याला काय करायचं किंवा मध्ये आधी सांगेन काय करायचं, ते अशी कमेंट ज्यांची येईल ना, ताई या दिशेला माझा हा रंग आहे आता मी काय करू, मी उत्तर देणार नाही, कारण ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही माझी मैत्रीण नाही, तुम्ही माझं व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्यामुळे मी अजिबात उत्तर देणार नाही. तर आता प्रत्येक ह्याचा प्रत्येक रंगाचं काही ना काही हे आहे की मी रंग घालायचे कपडे पण तुम्हाला सांगितलेत की कोणत्या वारी कुठला, आज बुधवार आहे तर हिरवा घालावा, मंगळवारी केशरी घालावा, वगैरे लाल घालावा, असं सगळे रंग तुम्हाला कपड्याचे पण तेही पाळत जा. मी म्हणते ज्यांना रोज ऑफिसला जायचं आहे, आता घरात ज्या असतील लेडीज त्या दोन साड्या नेसत असतील, पण थोडीशी त्यात त्यात सेड सगळ्या येतात का असं बघायचं आठवडाभरासाठी आपल्याला, असे रंगांचे फायदे. आता तो विषय वेगळीकडे जाईल, तर फायदे घेत जा. तर मी तुम्हाला आता सांगते घरांना कुठल्या रंग कुठल्या दिशेला कोणते रंग शुभ आहेत तुम्हाला हे घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची दिशा म्हणजे पैशाची दिशा आहे, ती म्हणजे उत्तर दिशा. उत्तर दिशा ही पाणी तत्वाची दिशा असती, म्हणून त्या रंगाला निळा रंग देणं अतिशय महत्त्वाचं असतं. यामुळं तुमचे सर्व चांगलं होतं आयुष्यात, नशिबात नवीन सुख यायला सुरुवात होती, भरभराटीला सुरुवात होती. म्हणून उत्तर भिंतीला कधी पण निळा रंग द्यावा हे शास्त्र सांगतं. पूर्व भिंतीला सूर्याचा उदयाचा तो हे आहे प्रकाश, म्हणजे उदय होतो सूर्य तिथनं, पण पूर्व दिशेच्या भिंतीला हिरवा रंग द्यावा. आता मी तुम्हाला काय सांगितलं, निळा म्हणजे असाच नाही तर निळ्यामधल्या कोणत्याही सेड, अगदी छोटीशी स्काय ब्ल्यूपासून डार्क ब्ल्यूपर्यंत तुम्ही कोणत्याही सेड देऊ शकता. तसंच पूर्वेच्या भिंतीला तुम्ही हिरव्या रंगातला म्हणजे पिस्ता कलरपासून ते शेवटपर्यंतच्या डार्क हिरव्यापर्यंत कोणताही कलर तुम्ही देऊ शकता. जर आपण पूर्व दिशेला हिरवा रंग दिला तर आपली सामाजिक वृद्धी वाढते, लोकांमध्ये समाजामध्ये वावरायला आपल्याला किंमत मिळते, आणि तुम्हाला माहीत आहे की समाजात जर किंमत असेल तर सगळीकडे किंमत आहे. त्यामुळं जर सामाजिक बांधिलकीमध्ये आपल्याला म्हणजे लोकांमध्ये मानसन्मान मिळवायचा असेल तर पूर्व दिशेला हा हिरवा रंग जरूर द्या. आता
दोघांच्या मधला कोपरा ईशान्य कोपरा देवाचा कोपरा सगळ्यांना माहिती आहे. आता या ठिकाणी या दोन्ही रंगाचा मिलाप होतो म्हणून तिथं तुम्ही हिरवा रंग दिला तरी चालेल आणि निळा रंग दिला तरी चालेल, म्हणजे दोन्ही रंग तिथं चालू शकतात. त्यातला जो तुम्हाला आवडत असेल किंवा जो तुमच्या भिंतींना सूट होत असेल त्या प्रकारचा रंग तुम्ही देऊ शकता. आता ईशान्य कोपरा झाला आपला. आता तुम्हाला दक्षिण कोपरा, दक्षिण दिशा सांगते. दक्षिणेच्या भिंती म्हणजे अग्नीचा कलर येतो, अग्नी तत्व तिथं येतं म्हणून त्याला तुम्ही लाल, पिंक, मरून, म्हणजे मरूनपासून ते लालपर्यंत जे काही डार्क डार्क किंवा फेंट फेंट सेड ज्या ज्या होत जातात आपल्याला माहीत आहे, तर त्या तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. कुठल्या दिशेला? तर पश्चिम दिशेचं अग्नितत्वाला लाल, मरून, पिंक या दिशेत या वेळचा रंग देऊ शकता. त्यानंसुद्धा तुमच्या आयुष्यात भरभराट व्हायला सुरुवात होते. दक्षिण दिशा जरी असली तरीसुद्धा त्यातले जे चांगले आहेत की नाव, फेम, शनी काय देतो आपल्याला ते जर मिळवायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला त्या दिशेला लाल रंग देणं किंवा लालमधल्या कोणत्याही सेड देणं योग्य आहे. आता आग्नेय कोपरा, अग्नीचा कोपरा आहे तो जिथं आपलं किचन असतं तिथंसुद्धा लाल रंग देणं निदान एखाद्या कोपऱ्याला तरी अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे त्या दिशेच्या पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला मिळतात, अग्नीच्या पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला मिळतात. ज्या ठिकाणी आपण अन्न बनवतो त्यातून आपले विचार चांगले होतात, आपले आचार चांगले होतात आणि माणसाला आजार पण कमी येतं. त्यामुळं आग्नेय कोपऱ्याला लाल रंग जरूर द्यावा. आता राहिला नैऋत्य कोपरा. हा पृथ्वी तत्वाचा आहे तर ह्याला पिवळसर रंगातल्या कोणत्याही छटा द्याव्यात किंवा मस्टर्ड कलरमधल्या पिवळ्यातल्या, म्हणजे अशापासनं ते आपल्या डार्क माझ्या साडीच्या पिवळ्यापर्यंत मागं आहेत अशा कुठल्याही सेड देऊ शकता. म्हणजे आपण एक पिवळा सेड मागितला की ते आपल्याला अख्खं दाखवतात 12 कलर, त्यातला कुठलाही देऊ शकता तुम्ही. ह्या रंगानं सुद्धा स्थायी राहतो आपण असं, म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये काय असतं की त्या बाजूला आपण मोठ्या लोकांची बेडरूम करतो, म्हणजे वर्चस्व ज्याचं असतं किंवा घराचा प्रमुख असतो त्याची बेडरूम असती, मग तिथं स्थिरता राहती त्या व्यक्तीच्या जीवनात. म्हणजे जर महत्त्वाचा पुरुष कमवता जर स्थिर असेल तर मग त्याची खोली जर स्थिर असेल रंगाची तर आपोआपच सगळ्या लोकांना, वास्तूला, सगळ्याला स्थिरता येते, आयुष्यात सगळ्या फॅमिलीच्या स्थिरता येते. म्हणून नैऋत्य कोपऱ्याला कायम स्वरूपी या रंगाचा, पिवळ्या रंगाचा किंवा मस्टर्ड कलरचा वापर करा. आता राहिली पश्चिम दिश, पश्चिम दिशा. पश्चिम हे आकाशतत्व आहे त्यामुळं तिथं तुम्ही ग्रे कलर देऊ शकता आणि सफेद कलर देऊ शकता किंवा ऑफ व्हाईट कलर देऊ शकता. हा ही या कलरमुळं ही दिशा, पश्चिम दिशा ही बॅलन्स होईल आणि तुम्ही जे मेहनत करता, बऱ्याच जणांचं असतं बघा ताई आम्ही कष्ट करतो पण पुरत नाही, तर मेहनतीला तुमचा रंग येईल त्याच्यामुळं. त्यामुळं पश्चिम दिशेचा रंग तुमचा कोणता आहे हे एकदा नक्की बघा. आता शेवटची आणि दिशा राहिली ती वायव्य कोपऱ्यात. तर वायव्य कोपऱ्यात जास्त करून सगळ्यांचे टॉयलेट बाथरूम येतात किंवा त्या दिशे त्या बाजूला जरी भिंत असेल किंवा टॉयलेट बाथरूमच्याही वायव्य दिशेला जर काही असेल तर तिथं तो आकाशतत्वाचा आला किंवा वायुतत्वाचं हे आलं, त्यामुळं तुम्ही तिथं ग्रीन, ग्रे, व्हाईट हे रंग देऊ शकता. व्हाईट रंगाचं बाथरूम करू शकता, ग्रे रंगाचं करू शकता किंवा ग्रीन रंगाचं, म्हणजे ग्रीनमध्ये सुद्धा सेड मगासारख्या अशा कुठल्याही देऊ शकता. तर ह्या प्रकारे जर आयुष्यात आनंद मिळतो, जर तुम्ही या प्रकारचे रंग तुमच्या वास्तूला दिले तर तुमची वास्तू आनंदी वास्तू व्हायला वेळ लागत नाही. या या दिशांचे हे हे रंग आहेत. थोड्याशा माझ्या बडबडीमुळं व्हिडिओ मोठा झालेला आहे पण शेवटपर्यंत ज्यांनी बघितला असेल त्यांना सांगते की आत्ताच तुमच्या घराचे रंग देऊन झालेले आहेत आणि आता तुम्हाला यानुसार आता तुम्हाला काळजी लागली असेल की ताईनं असं सांगितलं आता काय करू, तर या या दिशांचे बल तुम्ही त्या दिशेला लावू शकता. ते 24 तास चालू ठेवू शकता किंवा 12 तास चालू ठेवू शकता, दिवसभर रात्री बंद करू शकता. आता प्रत्येक ठिकाणी बल लावायला ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी घोटीव पेपर किंवा डिझाईन पेपर, कोणत्याही कलरचे पेपर आणून त्या त्या भिंतीच्या त्या त्या बाजूला तेवढा तरी त्याचं डेकोरेट करून तो रंग तिथं आहे. म्हणजे आता जर ह्या भिंतीला माझा हा नको आहे मला तर तेवढाच मी एखादा, म्हणजे मी कसं लावलं होतं पहिलं ब्रह्मांड वगैरे, तर तसं ते आणून तुम्ही तेवढंसं चिटकवू शकता छोट्या चौकोनी तुकड्यानं त्या त्या कलरच्या भिंतींना ते चिटकवू शकता. त्यांनासुद्धा तुम्हाला त्यातल्या बऱ्यापैकी ऊर्जा मिळायला मदत होईल. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी यासारखे रंग द्यायला सुरुवात करा, तुमच्या आयुष्यात आनंद भरभराट नक्की येईल. तर आजचा व्हिडिओ इथंच बास करते, परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.